हा अंडा मसाला आहे ना, हा परफेक्ट असा लॉकडाऊनमध्ये बनवण्यासारखा अंडा मसाला आहे आणि खूप झटपट बनवून तयार होतो. यामध्ये आपल्याला अंडी बॉईल वगैरे करायची अजिबात गरज नाही आहे आणि फटाफट जे घरामध्ये सामान उपलब्ध असतं त्यामध्येच हा आपण अंडा मसाला बनवू शकतो. परफेक्ट लॉकडाऊन आणि त्याचबरोबर आषाढ स्पेशल असा हा अंडा मसाला आहे. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण अंडा मसाला करतो आहे, जरा वेगळ्या पद्धतीचं. बॉईल अंडा करून नाही करते, भुर्जी करून नाही करते. जनरली अंडा करी, अंडा मसाला, अंडा भुर्जी खाऊन कंटाळा येतो, तर यामध्ये जास्त एफर्ट्स नाही आहेत. ना अंडा बॉईल करायचं, ना त्याची भुर्जी करायची. खूप वेगळ्या पद्धतीची डिश आहे. तर सगळ्यात आधी मसाला करून घेऊयात. हा मसाला पण साधा सोप्पा सुटसुटीत आहे. 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. कांदा इथे मस्तपैकी फ्राय करून झालेला आहे. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. छान मऊ झाला आहे कांदा. आता यामध्ये घालायचं बारीक चिरलेलं टोमॅटो, आलं लसूण पेस्ट. जसं मी सांगितलं, खूप सोपी रेसिपी आहे. लाल तिखट, गरम मसाला, गरम मसाला नसेल काळा मसाला, कांदा लसूण मसाला, जो काही तुमच्याकडे मसाला असेल, पावभाजी मसाला काही वापरा. धणेपूड हे सगळं घालून मिक्स करून आणखी 1-4 मिनिट शिजवून घ्या. मस्तपैकी हे 4 ते 5 मिनिट परतून घेतलं आणि छान हा मसाला एकजीव झालेला आहे. आता हे सगळं एका बाजूला काढून घ्यायचं आणि ते साईडला बेसन पीठ लावायचं अगदी 1/2 चमचाभर. त्यामुळे काय होतं, हा मसाला एकसंध होतो आणि ग्रेव्हीला टेक्स्चर छान येतं. तर हे 1/2 मिनिट आपण हा मसाला हे पीठ, बेसन पीठ बाहेर बाजूला परतून घेऊया. तर हे बेसन पीठ मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे. तर या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हॉटेलमध्ये सर्रास ही पद्धत वापरली जाते. हॉटेल, ढाबा बाइंडिंग येण्यासाठी भाजलेलं बेसनचं पीठ वापरतात, बऱ्यापैकी वापरतात. तर यामध्ये पाणी घालायचं चवीपुरतं, मीठ घालायचं आणि मिक्स करायचं आणि एक उकळी काढून घेऊयात या ग्रेव्हीला. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. हा मसाला किंवा ही ग्रेव्ही छानपैकी मी उकळून घेतली आहे 1-5 मिनिट. आता गॅस लो हीटवर करून घ्यायचा आणि यावर अंडं घ्यायचं आणि अख्खाच्या अख्खा अंड असं यामध्ये घालून घ्यायचं. मस्त, याला काहीच करायचं नाही, नुसतं यावर घालून घ्यायचं. अंडी याच्यावर फोडून घेतली की थोडीशी काळी मिरीची पूड यावर घालायची. मस्त झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियम हीटवर 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं. आणि इथे हा एक मसाला, अंडा मसाला बनवून तयार आहे. 15 मिनटाच्या आत हा बनवून तयार होतो. वाव, मस्त. तर हे कसं झालं आहे कसं समजायचं, टूथपिक किंवा फोर्क वगैरे घ्यायचा, या एग योकमध्ये घालायचा. त्याला जर काही एग योक चिकटलं नाही याचा अर्थ ही अंडी व्यवस्थित शिजलेली आहेत. खूप वेळ नाही लागत खरं अंडा शिजायला. आणि यावर खूप सारी बारीक शिरलेली कोथिंबीर. कसं खायचं हे असं, ॲक्च्युली एक एक अंडं आहे ते असं स्कूप आउट करून ब्रेड टोस्ट करून त्यावर अफलातून लागतं. एक ब्रेड टोस्ट करून घ्यायचं त्याबरोबर हे आणि टोस्ट केलेलं ब्रेड यामध्ये डिप करून खायचं, जबरदस्त लागतं. किंवा मग नानबरोबर किंवा रोटीबरोबरही खाऊ शकतं. पोळीपेक्षा नान, रोटी किंवा ब्रेड, टोस्ट केलेलं ब्रेड याबरोबर भन्नाट लागतं. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.